होई याची धडाकेबाज कारवाई. अंबरनाथ एमआयडीसीमधील एका शेतघरातील गोडाऊनमध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा टाकून गोवा बनावटी विदेशी मद्याचे 475 बॉक्स व 50,000 प्लास्टिक भुचे असा एकूण अंदाजे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मौजे बोनोली गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या आंब्याच्या बागेतील एका शेतघरामध्ये विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा आणून त्यातील मद्य महाराष्ट्रातील रिकाम्या झालेल्या भारतीय बनावटीच्या विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बॉटल्समध्ये भरून रिफिलिंग केली जाते अशी माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून गोवा बनावट परराज्यातील विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स 12 बॉटल्स याप्रमाणे एकूण 5,580 प्लास्टिक बॉटल्सनी भरलेली एकूण 475 बॉक्स व विविध विदेशी मद्यांच्या बाटल्यांची 50,000 प्लास्टिक भुचे असा एकूण जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दारू आणून तो नवीन आपले रनिंग ब्रँडमध्ये महाराष्ट्राच्या बाटल्यामध्ये भरून विक्री करताय अशी खबर मिळाली होती. त्यानुसार आम्ही आज पूर्ण स्टाफ घेऊन सकाळी 5 वाजता ह्या ज्या आता बोनोली MIDC मध्ये आहे त्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी कोणी इथं मिळून आला नाही. त्या घराघर कुलूपबंद घर पंचासमक्ष पंचनामा करून फोडून तपासणी केली असता त्यामध्ये जवळजवळ गोवा निर्मित मद्याचे रॉयल 77 आणि रिअल 7 जवळजवळ 475 बॉक्स मिळून आले. तसेच महाराष्ट्राकरता विक्री करता असलेले मॅकडॉल नंबर 1 रॉयल स्टॅक इम्प्रेड ब्ल्यू आणि ब्लॅक DSP ब्लॅक ची बुचं जवळजवळ 10,500 बुचं मिळून आली. तर त्याचा जो उद्देश होता धंदेवा करणाऱ्याचा जो मालक तो गोव्याची दारू जी त्याची किंमत गोव्यामध्ये MRP 85 रुपये आहे ती महाराष्ट्रातली रनिंग ब्रँडमध्ये भरणा करून त्याच्यावरती कॅपिंग करून महाराष्ट्रामध्ये विक्री करता तो वापर करत असेल. तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जवळजवळ आम्ही बुचं आणि माल पकडून जवळजवळ 30 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही कारवाई आम्ही आमचे आयुक्त माननीय प्राजक्ता लवंगारे वर्मा महाराष्ट्र राज्य आणि संचालक माननीय श्री सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक या पथकाने कारवाई केली आहे. गोडाऊनचा व गोवा बनावट दारूचा मालक जगदीश पाटील व त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.